आज पुण्यात अजित पवार आणि शरद पवार एकाच मंचावर दौंडमधील अनंतराव पवार विद्यालयाच्या कार्यक्रमासाठी दोघांची उपस्थिती. बारामतीत शिकाऊ विमान कोसळलं. अपघातात प्रशिक्षणार्थी पायलट आणि ट्रेनर यांना किरकोळ दुखापत. तांत्रिक बिघाडामुळे विमान कोसळल्याची माहिती. मनोज सरांगेंच्या सभांचा धडाका. बीडमधल्या सभेसाठी मराठ्यांची तुफान गर्दी. तर आज दुपारी 3 वाजता पत्रकार परिषद. मुंबईतील 18 हॉटेल्सवर एफडीएची कारवाई. कारवाईनंतर 2 हॉटेलचे परवाने रद्द. एफडीएकडून 1,70,000 रुपयांचा दंड वसूल. नवरात्रोत्सवात दुर्गाष्टमीचा उत्साह. देशभरातील मंदिरात आज होमहवन. देवीची महागौरीच्या रूपात पूजा. आज मध्य आणि हार्बर मार्गावर ब्लॉक. अभियांत्रिकी देखभाल तसंच मध्य रेल्वेवरील 5व्या आणि 6व्या मार्गिकेच्या कामासाठी ब्लॉक. सध्या राज्यात भाजप शिवसेना युती नाही. सकाळ वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत मंत्री नितीन गडकरींचं खळबळजनक वक्तव्य. विश्वचषकाच्या मैदानात भारताचा आज तुल्यबळ न्यूझीलंडशी सामना. तर हार्दिक पांड्याच्या अनुपस्थितीत सूर्यकुमार यादवला संधी मिळणार की मोहम्मद शमीला याकडे लक्ष. हमासच्या हल्ल्यानंतर बंद केलेली इजिप्त आणि गाझापट्टी दरम्यानची सीमा इस्रायलकडून 2 आठवड्यानंतर खुली. युद्धग्रस्त पॅलेस्टिनी नागरिकांसाठी गाझामध्ये मदत पुरवठा सुरू. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.